नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी करत आहे आज भरलेली वांगी. चला तर मग पाहूया. ही आपली वांगी आहेत, खूप छान आहेत, काटेरी. चला तर मी तुम्हाला दाखवते आपली पुढची रेसिपी. आता मी हे वांगे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. इकडे मी कढीपत्ता घेतलेला आहे फोडणीसाठी, आपला तिखट. इकडे मी हळद घेतलेली आहे, हे दोन कांदे, हे आपलं शेंगदाण्याचं पूट आहे. त्याचा मसाला करणार आहे, त्यासाठी खोबरं, लसूण आणि कोथिंबीर आणि जिरं आणि हे फोडणीसाठी तेल. चला तर मग मी आता हे वाटण करून घेते आणि मी तुम्हाला दाखवते पुढची रेसिपी आपली. हे बघा, मी छान वाटून घेतलेला आहे मसाला आपला. आता मी हे वांग्याच्या चार पोळी करून घेते आधी. हे बघा, मी अशी चार पोळी करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं, हे शेंगदाण्याचं कूट आणि हा मसाला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्येच हा मसाला तिखट टाकून घ्यायचा आहे. आणि थोडस मीठ, ठीक आहे. आता हे मिक्स करून घ्यायचं असं. हे बघा, असं तयार झालेलं आहे. आता हे वांग्यांमध्ये भरून घेते मी. हे बघा, मी असं लावून घेतलेलं आहे वांग्याला सगळीकडून. छान पैकी आपली इकडे कढई तापलेली आहे. आता मी तेल टाकते आधी. आता मी कढीपत्ता टाकते. आता टाकायचा कांदा. कांदा छान भाजून घेते मी, अगदी सोप्या पद्धतीत आहे. आता हे छान कांदा भाजून घेतला. आता मी टाकलेली आहे हळद. थोडासा आपला मसाला शिल्लक होता म्हणून मी टाकलेला आहे परत. आता आपल्याला ह्याच्यामध्ये ही वांगी टाकायची. ठीक आहे, छान होते ही भरून वांगी. तुम्ही अशी मस्ती करून पहा. आणि ही अशीच एक 10 ते 15 मिनटं ठेवायची आहेत आपल्याला गॅसवरती. चांगली मस्त शिजवून द्यायची आहे ती. याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. आपलं मसाल्याचं होतं मला खूप छान होते हे वांगं, टेस्टी लागतं. आणि कधीही कुकरमध्ये शिजवून घ्यायची नाहीत वांगी, अशीच शिजवून घ्यायची आधी. बघा, आणि आता कोथिंबीर टाकते मी थोडीशी. आणि एक 15 ते 20 मिनटं ठेवून देते, छानपैकी शिजवून घेते वांगी आपली. आणि मग मी तुम्हाला दाखवते पुढची रेसिपी कशी झाली आपली वांगे, मसाला वांगी. ठीक आहे, तर कुकरमध्ये कसं ते गिर पण होतात. बघा, तुम्ही पाहू शकता आपलं भरलं वांगं तयार. बघा, आपली रेसिपी तयार आहे. खूप छान झालेलं आहे आपलं. आपली रेसिपी तयार आहे, तुम्ही पाहू शकता. खूप छान झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.